विटा शहरात आज तालुका विधी सेवा समिती विटा व विटा वकील संघटना विटा यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न। विटा शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या न्यायालयाच्या टेरेसवर आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे नियोजन तालुका विधी सेवा समिती विटा व विटा वकील संघटना यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी न्यायाधीश सीनियर डिव्हिजन एस एन शिंदे साहेब व सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन शरीफ ए यू रहमान आणि आर एस शेख साहेब अधीक्षक हिंगशे मॅडम सहायक अधीक्षक डी एच बाबर उपस्थित होते। यावेळी विटा बार असोसिएशनच्या अध्यक्षा ॲडव्होकेट शौर्या पवार मॅडम देवकिशन पाटील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। आज 21 जून 2022 आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण पूर्ण भारतभरच हा सण मोठ्या उत्सवाने साजरा करत आहोत। आयुष मंत्रालय केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या नेतृत्वाप्रमाणे आणि आदेशाप्रमाणे आपण पूर्ण भारतभर प्रत्येक न्यायालयीन आणि ज्या ऐतिहासिक इमारती आहेत या ठिकाणी योग दिन साजरा करत आहोत आणि या निमित्ताने कार्यक्रम घेत आहोत, जेणेकरून आपला योगाचा जो मार्गदर्शक सल्ला आपल्याला आहे आणि आपल्या प्रकृतीसाठी आवश्यक असलेले एक जे सर्वात मोठं साधन आहे त्याचा प्रसार सर्वत्र पोहोचावा, फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर देखील याचा प्रसार व्हावा आणि सर्वांचं आरोग्य उत्तम राहावं या निमित्ताने हा मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय लेवलवरती हा सण आपण आज साजरा करत आहोत। याच निमित्ताने तालुका विधी सेवा प्राधिकरण विटा वकील संघटना विटा यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा सण आपल्या न्यायालयीन इमारतीमध्ये घेतला आहे। विटा हे एक ऐतिहासिक शहर तर आहेच, त्याचप्रमाणे आपली जी इमारत आहे ती शहराच्या मध्यवर्ती भागात असून एक निसर्गरम्य वातावरणामध्ये ही इमारत आपली आहे। आपल्या विटाच्या चारी बाजूंनी डोंगर कडे आहेत, त्यामुळे हा निसर्गरम्य परिसर असून आपण हा कार्यक्रम न्यायालयाच्या इमारतीच्या वरच्या भागावरती टेरेसवरती घेतलेला असून आपल्याला मार्गदर्शक नटराज सरसुद्धा आज इथे लाभलेले आहेत, त्यांचे बंधू देखील इथे आहेत। त्यांनी आज योगाचं मार्गदर्शन तर केलंच, त्याचप्रमाणे आम्हा सर्वांकडनं योगासनं देखील करून घेतली आणि आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। या योगा वर्गाचा सर्व उपस्थितांना लाभ तो झालेलाच आहे आणि या निमित्ताने आम्ही सर्वांनी एक वचनसुद्धा घेतलं आहे की या आजचा नुसता एकच दिवस साजरा न करता आम्ही सतत हा प्रयत्न करण्याचं आश्वासन सर्वांना दिलेलं आहे आणि आम्ही योगा आमच्या जीवनामध्ये कायमपणे अंगीकारून आमचं सर्वांचं स्वास्थ्य प्रकृती उत्तम राखण्याचं कार्य करू। एवढं बोलून मी माझ्या दोषीचं संपवतो।